तर एक महत्वाची ब्रेकिंग बातमी आलेली आहे. बारामतीत अजितदादा राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असं सूत्रांच्या माहिती जी आहे ती मिळते आहे. पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावर चर्चा करणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बारामतीवरून सध्या चर्चा सुरू असल्याची देखील माहिती मिळते. आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे जे आहेत ते आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. प्रदीप, काय अधिक माहिती? खरं तर आज अजित पवारांनी वक्तव्य केल्यानंतर जय पवार यांच्या नावाची चर्चा जी आहे ती बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये होती. मात्र सध्या जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामधून माहिती मिळते ती म्हणजे पार्लमेंटरी बोर्ड जे आहे ते अजित पवार यांच्याच नावावरती विधानसभा मतदारसंघामधले उमेदवार म्हणून चर्चा करणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हेच बारामती विधानसभेमधले उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामधून जी माहिती मिळते ती म्हणजे पत्रकारांनी आज अजित पवारांना प्रश्न विचारलेला होता, त्या प्रश्नावरती फक्त अजित पवारांनी उत्तर दिलेलं होतं. मात्र अजित पवारांच्या उत्तरानंतर आज दिवसभरामध्ये खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक खळबळ जी आहे ती निर्माण झाली, त्यामुळे अजित पवार बारामतीतून माघार घेणार का अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.